आणि यानंतर थेट जाऊयात, मनोज जरांगे बोलतात. पाटील साहेब, आज उपोषणाचा तुमचा आठवा दिवस आहे, सरकारकडून काही तुम्हाला संपर्क करण्यात आलेला आहे का? काय परिस्थिती? सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. आज अत्यंत आपण तातडीनं यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राज्यात समोर आलो आहेत की मराठा समाजाला आज तातडीची विनंती आहे की 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. हे लेकरं आपले विद्यार्थी आहेत, त्यांचं भविष्य ते आजमावत आहेत. कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय, आंदोलन सुरू आहे, त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे, आपण शांततेत आंदोलनं करावं. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे. ते वाहनं त्यांचे ताबडतोबीनं स्वतः मराठ्यांच्या पोरानं पुढं होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आलं पाहिजे. तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंतसुद्धा गेला पाहिजे याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची, कारण ह्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे. विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वतः मराठा समाजानं पुढं होऊन घ्यायची आहे आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची. आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो, मी बहुतेक 18-19 मुंबईला जाऊया आपण, तर आपण 21-20-21 नंतर ते ठरवूयात. धुमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा. आपला राजा, आपल्या राजांची, आपल्या पवित्र राजांची जयंती आहे, त्यामुळं जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचं आहे, काय करायचं. आपण आपले नियमाप्रमाणे, परंपरेप्रमाणे आपण शिवजयंतीसुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे. एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा. आपल्याला जे 18-19 मुंबईला जायचं होतं, काही मॅसेज होता की आपल्याला 18-19 मुंबईला जायचं आहे का, तर त्यामुळं शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे. आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा. मुंबईला जाण्यामुळं कन्फ्यूज होती असं मला सांगायचं की कसं काय करायचं. तर शिव आता आपलं ते मुंबईत जायचं ठरलेलं नाही आहे, 20-21 सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. त्यामुळं शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही. आणि मूळ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत 10वी 12वीच्या, त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका, त्याची गैरसोय होऊ देऊ नका. त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा, त्यांच्या गाड्या काढून द्या, त्यांचं कुठंही अडचण नाही आली पाहिजे याची पुरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं घ्यायची. राज्यभरात उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली इथे आंदोलन झाले, हिंगोलीमध्ये जाळपोळ पण झाली. तुम्ही 2-3 दिवस उपचार घेत नव्हते म्हणून त्याचा रोष व्यक्त केला गेला होता, पण त्या अनुषंगानं आता तुमचं आज आव्हान काय आहे? मराठा समाजानं शांततेत आंदोलन करायचं हे पहिल्यापासूनच आजच नाही, शांततेत का बरं इतक्या ताकदीनं करायचे ना की आपली संख्या बघूनच पायाखालची माती सरकारली पाहिजे. इतक्या शांततेनंच एकत्र यायचं आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे. मराठा समाज आता आमच्या हातात कामं बिनं राहिले, आमच्या शेतीचे कामं उरकाले, आता आम्ही आमच्या पोरासाठी दंड थोपाडलेले आहेत. कसं काय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला बघणार आहे. फक्त माझी एकच विनंती, तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची, आपल्यात घुसून कोण जाळपोळ करतं आहे, काय करतं आहे, ही सगळी काळजी घ्यायची. आणि विशेष म्हणजे आत्ताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी की विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत आहेत, ते राज्याचे देशाचे भविष्य आहे उद्याच, त्यांना अडचणी नाही कोणत्या आल्या पाहिजे, त्यांना कोणचं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून, सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षापर्यंत गेले पाहिजेत याची पुरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची. स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या. ही तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती. समाजानं लोकशाही मार्गानं करावेत त्याबद्दल दुमत नाहीये, शांततेत किंवा करू पण नाही. 20-21 नंतर आपण ठरवणार आहे आता काय करायचं, एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं. 20-21 हे आपली अंमलबजावणी करतात का सगळ्या सोयऱ्यांची, त्यानंतर ठासून आहे ना, तिथं काय लपून थोडंच आहे, ठासून आंदोलनं करू. फक्त
माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे, राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे, त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यात. विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे काय, आम्हाला काही बाधा झाली नाही, आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो, पेपर दिला, सुखरूप घरीसुद्धा गेलो. ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत, कारण ते उद्याचं भविष्य आहेत, त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत, त्यामुळं कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे. मराठा समाज स्वतःहून पुढं व्हा आणि त्यांच्या अडचणी दूर करा विद्यार्थ्यांच्या. आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण 2021 ते काय करतात बघूयात, समोर ठरवू, त्यानंतर आंदोलन सुरू करू वाटल्यास तोवर थांबवा. सरकारच्या वतीनं काल मंगेश चोपडा येऊन तुम्हाला भेटले होते, 20 तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले एक पत्र तुमच्याकडे देणार होतं, तुम्हाला वाचायला पण देणार होतं, ते पत्र आलं का, काय नेमकं त्या संदर्भातली चर्चा झाली, त्या पत्राचा आशय काय, त्याबद्दल सांग. नाही पत्र नाही आलं, काहीच नाही आलं, ते येणार होते घेऊन नाही आले, तेच शिष्टमंडळ त्याच मागण्या तेच चालू आहे, त्यामुळे ते आले नाहीत, येतील. आंदोलक म्हणून आशा करणं काम आहे, पण अंमलबजावणीशिवाय आंदोलन आता थांबत नाही. माझा उपोषणाचा 8वा दिवस आहे, माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचारसुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत, परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा आहे, कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वाऱ्या त्याची अंमलबजावणी पाहिजे, मग काय व्हायचं असेल ती होईल, पण त्या सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबत. अधिवेशनाच्या निमित्तानं तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्यासमोर सांगितल्या आहेत की या गोष्टीचं क्लिअर झालं पाहिजे, त्याबद्दल चर्चा काय झाली, त्याबद्दल मसुदा नेमकं लोकांच्या समोर अजून आला नाही. मराठा समाज मुंबईला गेला, सगळ्या स्वाऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आलाय, पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पाडली, मराठ्यांना पहिले यस्तीत आलं. आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली, अध्यादेश काढला, मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा. दुसरं म्हणणं आहे हैदराबादचं गॅझेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या, 1881 जनगणना पण घ्या, 1884 गॅझेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट घ्या, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या, 3-3 महिन्याच्या टप्प्यानं कवायना पण 1 वर्षाचा तिला कालबद्धता करा, तिच्यात तिला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवाली स आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागं घ्या, याबाबतही आपण त्यांना त्या दिवशी सांगितलेलं. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यास तिची अंमलबजावणी होतं अत्यंत गरजेचं आहे, आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे. आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलोत, अधिसूचना काढून आलोत, ती मराठ्यांचं यश, आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी, कारण मधी 15 दिवस प्रक्रियेला लागतो, ते त्यांना दिलेला आहे त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे, आता वेळ नाही आहे आमच्याकडे. राज्य मागास आयोगानं जो अहवाल सादर केला सरकारकडे, त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. आता ही टक्केवारी कशी काढली, विभागवार कसा त्यांनी याचं काय केलं मला नाही सांगता येणार, कारण कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकारी म्हणून त्यांनी तो स्वीकारला. आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार आहे, आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवणार. आता मागासवर्ग आयोगानं मराठी किती टक्के मागास येत याच्याहून त्यांनी केलंय का, त्यांच्या मनानेच 10% केलंय का, ही काही गैरसमज हे माहीत नाही, कारण त्याला कारणं पण तशी आहेत. 16% 12-13% आले, 12-13% आता 10% आले, परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज ज्या 20-25 मराठ्यांना वाटत होता आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढलाय. मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला, याच गोरगरीब मराठ्यांमुळं, आणि तो अहवाल आला आहे, तोही कायदा बनल, तेही मराठ्यांनी नाकारलेलं नाही आहे, त्यांनी ते घ्यावं. आणि हे आंदोलन मूळ OBC आरक्षणासाठी उभा राहिलेलं आहे, मराठ्यांना OBC आरक्षण पाहिजे, ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, ज्यांचे मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा निर्माण करा, म्हणजे त्यांना OBC जाता येईल. याचे फायदे असे आहेत की या आरक्षणामुळं सगळ्या स्वाऱ्यांचे आणि कुणबीमुळं राज्यात आणि केंद्रात आमचे लेकरं मोठे होणार आहे. आणि ECBCचा असा फॉल्ट आहे, म्हणजे आता जे मागासवर्ग आयोगाचं देणार आहे, म्हणजे आता तेही द्यायला याचं आंदोलनाला लावलं आहे, त्यामुळं त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही, परंतु फक्त फरक सांगतो. ECBCचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले, जिंकलेसुद्धा, आणि आरक्षण रद्द झालं, त्या पोरांच्या निवडी झाल्यात. आत्ता
3-3 4-4 वर्ष झाले ते पोरं तार फडतायत अशी, इतक्या वेदना आहेत त्यांना. निवडी झाल्या तर नियुक्त्यात मिळाल्या ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना, मग तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल. पण मूळ आंदोलनाचा गाभा जे ओबीसी आरक्षणातला, कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा लागू करा. इकडून हुकले तर इकडं राहतील, म्हणजे चारही बाजूनं होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल. याच्यासाठी आंदोलन, त्यामुळे सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे आंदोलन, त्यासाठी उभं आहे. उद्या जर या मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाला दगा फटका मराठ्यांच्या पोराशी झाला तर पुन्हा त्या पोरांना फाशी घ्यायची वेळ येईल. हे 4-2 5-25 जण आहेत ना, यांचा हट्ट आहे आम्हाला मराठा म्हणून पाहिजे. अरे मराठा आपणच आहेत, कुणबी म्हणजे शेतकरी, जुने आपले लोक कुणबीमत होती, शेतीला अडाणी माणसं होती ती, शेतकरी आपण मराठे आपणच. पण हाय तो हट्ट तर घे आता, काय करतो तुला ती. पण सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. शिवनेरीवरती शासकीय कार्यक्रम आयोगाने ज्या शिफारसी केल्या होत्या त्यात पहिल्या आयोगाने 13%, त्याच्यानंतर दुसऱ्या आयोगाने 13% आणि शिक्षणामध्ये 14.5% असं आरक्षणाची घोषणा केली होती, पण ते काही पुढं मार्गी लागले नाही. आता या आयोगानं 10% शिफारस केलेली आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे की बा हे अन्यायकारक आहे आणि यामध्ये मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांनी सरकारनं यात आणखी काही वाढ करून या संदर्भातला निर्णय घ्यावा, पुन्हा रोष निर्माण होऊ नये म्हणून. अरे तुम्ही अन्यायकारक म्हणताय, 75 वर्षात मराठ्यांना न्याय झालायच का वा? मराठ्यांच्या बाजून न्याय 75 वर्षात सत्ता आहे, मराठ्यांच्या बाजून न्याय झालाच का? आता झाला आहे. आता ते बी आमचे गोरगरीब कष्टकरी मराठे स्वतः भाया सारून रस्त्यावर उतरलेत, स्वतःचे लेकरं मोठे करण्याचे खूप नेते मोठे गेले. अहो यांच्या एवढ्या दहशती होत्या मराठा समाजावर, या राजकारण्या लोकांच्या सगळ्या दहशतीच उडून गेल्यात मराठे, कोणालाच काही समजेना. कारण त्याचं कारण बी तसं आहे, तुम्ही 70 वर्ष अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा समाज देशातला हे असेल की 70-75 वर्ष यांनी अन्याय सहन केला, आता नाही करू शकत ते. आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते आम्ही मिळवणार आहेत, त्यासाठी आम्ही पुढं आलो आहे. आता आमचा खरा आम्ही लढल्यामुळं, आमच्याच लोक लढल्यामुळं आम्हाला न्याय मिळाला आहे. आता तुमच्या लढण्यालाच न्याय मिळतोय, पण शिफारस जर 10% असेल तर ती अन्यायकारक असू शकते का? आणि पुढं पुढच्या काळात ते आंदोलन उभं राहू नये, जसं आता धनगर समाजाचं आहे, मुस्लिम समाजाचं आहे, सगळ्यांचं जसं आंदोलन, तसं पुढच्या काळात मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काही सरकारला विनंती करणार आहात, आवाहन करणार आहात की या चर्चेमध्ये कॅबिनेटमध्ये हा आकडा वाढून ठेवावा जो पूर्वी 16%, 13.5%, 14.5% होता. अहो ते घेणारच किती जण आहेत, आम्हाला ओबीसीतून मागणी आमची, ते घेणारच किती 20-25 जण आहेत ती. त्यांचे बी कोण बीज दाखले आहेत, पण त्यांनी ताकदीच्या सत्तेच्या जोरावर दाबून ठेवलेत काळाभर त्यांच्या मागच्या रेवाकडं. अरे कुणबी म्हणजे शेतकरी बाबा, तुला जर शेतीचा एवढा राग येतो इकून टाकून चंद्र राहिलाय ना, त्याच्यात काय लाज आहे? क्षेत्रीय मराठे बी आम्हीच लढणारे, शेतीत कष्ट करणारे आम्हीच आहेत, फक्त त्याला कुणबी नाव होतं पूर्वीचं. आता 10% कसं दिलं याची वर्गवारी आपण आत्ता नाही करू शकत. जर आपल्याला अभ्यासपूर्ण बोलायचं ठरलं आता नाही करू शकत, कारण तो अहवाल आत्ताशी मुख्यमंत्री साहेबांना स्वीकारला, तो कॅबिनेट समोर ठेवण्याचा अधिकार मुख्यमंत्री साहेबांना, त्याच्यानंतर लक्षात येईल की खरी बाजू काय आहे. त्यामुळे ते देतील, ज्यांना घ्यायचं ते घेतील, ते काय जोर जबरदस्ती नाही. कुणबीचं ज्याला घ्यायचं त्याला ते घेईन जोर जबरदस्ती नाही. फक्त मूळ आत्मा आरक्षणाचा हे कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्या ओबीसीतून, आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा करून, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या स्वाऱ्यालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मूळ मागणी आहे. त्याच्यासाठी आंदोलन आहे, सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे सरकारला जर वाटत असलं ना. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले, आणि आता ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतला आहे, त्यांच्यासाठी ही आरक्षण ते आम्हाला मान्य नाही. मग तेही द्या अहवाल स्वीकारून, सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा, आणि नोंदी सापडल्याच्या नंतर तेही प्रमाणपत्र मराठ्यांचे द्या. चारही बाजूने मराठ्यांचा फायदा होईल, ज्याला जे आरक्षण घ्यायचं ते घेईन, आम्ही आमचं बघू कोणचं घ्यायचं. शिवनेरी किल्ल्यावरती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शासकीय, मात्र तुमच्या आंदोलनाचा सरकारने कुठेतरी दसका दिला दिसतंय, आणि सभा जो मुख्य सभा असते त्याचं ठिकाण बदललं आणि तातडीने पुरातत्व खात्याने त्याला मंजुरी देखील दिली. नाही, आंदोलनाचा आणि माझ्या राजांच्या जयंतीचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे अजिबात. आंदोलन हा भाग वेगळा आहे, जयंती ही आमचं विश्वाचं दैवत आहे, ते आमचं पवित्र स्थान आहे ते राजांचं. तिथं असले बंधनं फंदनं
आता ते कोणी घातलेत मला माहीत नाही, सरकारनं घातलेत का जिल्हा प्रशासनानं घातलेत, त्यांनी ते उठवायला पाहिजेत. पास हा संतीवत जाणार म्हणजे आमच्या देवाचं दर्शन आम्ही घ्यायचं नाही. लोक तिथं गेल्याच्या नंतर काय मिळतं जाणाराला माहिती आहे, काय ऊर्जा मिळते ती तुम्हाला बंदी घालणाराला काय माहीत, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय. त्यांना अशी भीती आहे की किमान कोणी त्या ठिकाणी विरोध होईल किंवा कार्यक्रमात काही गोंधळ होईल. जयंतीला विरोध करणारे मराठे नाही हो, तुमचेच लोक येते मध्ये. मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री येणार आहेत नाही नाही. जयंती हा विषयच वेगळा आहे आणि आंदोलन हा विषयच वेगळा आहे. मराठ्यांना आता सगळं कळायला लागलंय, राजकारण कुठं करायचं कुठं नाही करायचं आणि हे राजकारण कुठं करतात आपल्यात. यांनी राजकारण फक्त त्यांच्या अंगावर गुलाल पडून मोठं होण्यासाठी केलं, आमचं वाटोळं करायसाठी. आता मराठ्यांच्या ध्यानात आलं, यांना आपण मोठं केलं, हे आपलंच वाटोळं करायला लागले. मग लोकांपुढं हात पसरण्यापेक्षा आपलेच लेकरं मोठे करा ना, कोणापुढं हात पसरायची गरज नाही. नेत्याची फेत्याची काय गरज आहे, कोणत्या जातीपेक्षा काय, कोणत्या पक्षाला नेत्याला म्हणायची गरज आहे. आणि आता नाही मराठ्यावर दहशत राहील, ते पहिलं होतं. तो ऊस नेणार नाही, तो कापूस नेणार नाही, ते तो अट्टकुरावर बसून ऊस नेला होते लोक. आता तो कस काय ऊस येत नाही, तो कापूस नेत नाही, ते दिवस संपले. आता कोण कोण मराठ्याला इथून पुढं आडवीत आहे ना, अन्याय करतं बघतोच ना आम्ही. आम्ही काय लिहित आलो आता बघूच, आता मराठ्यावर कसा अन्याय होतो महाराष्ट्रात. तुम्ही कुठं शिवजयंती साजरी करणार आहात, कशी साजरी करणार ते आता मला शासनाशी बोलून ठरवावं लागणार. कारण मला जायचं जयंतीला, पण मी उपोषणात उपोषणात सकट मी जाऊ शकतो का असं मी प्रशासनाला विचारणार आहे. प्रशासनाला म्हणतो ते जर म्हणले वा असंच जात मी ॲम्ब्युलन्समधून बसून जाणार आहे. पण त्या मी आज विचारणार आहे, मी बोलून घेणार आहे त्यांना. नाही नाही काय बघा, राजा राजा आहे, मी कुठं का जाय नाही. पण मला राजाच्या ठिकाणी जाऊन जयंती साजरी करायची, मी काय लोकांना बोललेलो येईल म्हणून. ते जर म्हणले उपोषणात जाता येते तर मी असंच उपोषणात जाणार, उपोषण करीत करीत आणि उपोषण करीत करीत माघार येणार. अच्छा, म्हणजे तुम्ही या घडीला तयार आहात की उद्या जयंतीला सोमवारी ॲम्ब्युलन्समध्ये शिवनेरी किंवा आणखी कुठंतरी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता? नाही, वेळी दिलेल्या आहेत काही ठिकाणं. तर जर प्रशासन असेल करता येत असेल तर मला माहीत नाही त्यातलं, कारण उपोषण सुरू असताना जाता येत नाही कुठंच. ही एक पहिला नियम आहे, कुठं जाता येत नाही. तुमचं आंदोलन सुरू उपोषण जाता येत नाही. पण त्याच्यात काही सुलभ प्रक्रिया असली की एक दिवसासाठी या जाऊन तुम्ही उपोषण, तुमचं गाडी सुरू राहता. ॲम्ब्युलन्स रेडी खुली कालपासून आम्ही, राजापेक्षा मोठं काय आपल्याला. तुम्ही प्रशासनाने परवानगी दिली तर असं तुम्ही सांगताय, पण यापूर्वी या आंदोलनामध्ये बसण्यासाठी किंवा तुम्ही औषधोपचार घेण्यासाठी कुठले किंवा इथल्या सुरक्षेबाबत कुठल्या संदर्भात सुद्धा प्रशासनाला कुठल्या गोष्टी विचारलेल्या नाही. आता या संदर्भातच काय विचारणार, उपोषण सुरू आहे ना, त्यावेळेस उपोषण सुरू नव्हतं ना, मग काहीच राज गरज आहे कोणाला. माझा मालक फक्त मराठा समाज आहे, 6 कोटी, बाकी मालक पालक नाही कोणी. त्यामुळं हे आता उपोषण सुरू आहे ना, ही प्रक्रिया आहे ना, सुरू बंद नाही आहे ना. उपोषण बंद असतं, मी हॉस्पिटलला असतो उपोषण सोडून, तर गेलो बी असतो. नाही मग गेलो मी आत्महत्याग्रस्तांच्या बांधवांची भेटी द्यायला, कोणालाच नाही प्रशासन मग मागून आलेलं आहे ते. पण आज प्रक्रिया सुरू आहे ना. परवानगी दिली तुमची, स्वतःला स्वतःच कळत असेल ना काय शारीरिक स्थिती आहे. नाही ते काय हो वाटतं का जाणं, ते सगळ्यांना नाही ते काय हो ते काय हो. आणखीन इकडं ठराणा तर तुमचं लगेच पुढं दुरून सुरू झालं. आमचं आणखीन इकडं दुरून टेका ना, आणखीन आणखीन बोलायचंय. मंडपाची जागा बदलली म्हणून विचारलं जातं. नाही नाही ते मी राजकारणात हे बघा म्हणलं, मी आमचं खरंच सांगतो तुम्हाला, मी प्रामाणिकपणे समाज बी आता हुशार झाला. जेव्हा राजकारण आपल्या विरोधात कटकारस्थान करतो त्याच्याच विरोधात मराठा उतरतोय आता. असं आहे म्हणजे कवा बी कुणी आलाय म्हणून राजकारण नाही करत ते. कोणाला अडवायचं म्हणून आता नाही अडवीत, कोण मंत्री आला आमदाराला अडवायचं म्हणून नाही. ते क्रॉस बोललं म्हटलं हे सोडितच नाही मग इकडून आता. कारण आता स्वतःचे लेकरं स्वतःला कळायला लागले, हे किती आपला फायदा उचलायला लागला आहे. गोड बोलून कित्येक असे नेते असते इतके मोजता येणार नाहीत, इतक्या मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले. आज तेच मराठ्यांच्या विरोधात बोलतात, मग कसं सोडते नो स्वतःच्या मुलाचं. जर तू मुर्दा पाडायला निघाला आमचं म्हणल्यावर मराठे कसं काय तुम्हाला सोडतील. पाटील, उद्या रविवार आहे, परवा शिवजयंती आहे आणि 13 म्हणजे लगेच मंगळवारी अधिवेशन आहे. 2 दिवस राहिलेत मधल्या काळात आणि काल सुद्धा इथं बघितलं तुमच्या समोरच घोषणा देत होते की आम्हाला आदेश द्या, आम्हाला काय करायचं ते सांगा. आणि बहुतांश असं जे आम्ही आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की लोक वाट बघत आहेत बाबा तुम्ही काय निर्णय घेणार, तुम्ही कुठली आंदोलनाची दिशा ठरवणार वगैरे वगैरे. तर या 2 दिवसाच्या काळामधलं काही तुम्ही लोकांना आवाहन करणार आहात, मराठ्यांना आवाहन करणार आहात? हा आपण वाट बघू, आपण संयमानं जिंकलोत, एकजुटीमुळे जिंकलोत. आपल्या कष्टकरी मराठ्यांचा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालं आहे, विचारपूर्वक करू बघू. विस्तार केला त्यांचा अधिवेशन 21 पर्यंत काही करतात का,
मग आता एकदा निर्णय घेतला की आमचे उरकालेले आहेत कामं, 85% आमचे कामं उरकालेले आहेत. आता मात्र पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सुद्धा सरकारला आता लोक ठेवावं लागते, इतके मराठी पश्चाताप आणते असं आंदोलन होणार. अधिवेशन असेल अर्थसंकल्पीय शेवटचं असेल लोकसभेपूर्वी, त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्या काळात आंदोलन करणं आणि त्या आंदोलनाकडे फारसं कोणी लक्ष देईल असं वाटत नाही अशी चर्चा आहे. तर हे सगळं पहा त्याचं निवडून अगोदर आंदोलन का अगोदर आचारसंहिता, अगोदर जनता मग बाकीचे लफडे. तसं अगोदर आंदोलन सुरू आहे, आचारसंहिता ते आम्हाला नाही माहीत. निवडणूकच होणार नाही, निवडणुका घेणार नाही ती. एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणूकच काय घेते ते घेणारच नाही. जिल्हा परिषदेच्या त्याचं आणखीन घेतल्या नाही ती नगरपालिकेचे त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून. आता इथं मराठ्याच्या सोयीनुसार आहे ना, मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही, मग इथून मागच्या कम नाही घेतल्या ते घेणार नाहीत. मी हे प्रामाणिकपणे सांगतो घेणार नाही, ज्वलंत प्रश्न आहे. एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे, सगळे तांगे कुंकडचे कुंकडे उलटे पालटे होते नाही. पहिला मराठा नाही राहिला त्यांच्या लक्षातच आहे ना, आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठं नाही. आता समाज आणि स्वतःचे पोर आता राडे बास. समाज खूप हुशार झाला आमचा, आता खूप हुशार झाला आमच्या समाजाला लई अड्यात काढलेले. आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले. आता उतरती कळा जी शब्द आहे जुनही, आता त्यांची उतरती कळा लागली. आता मराठी बी पिळूनच काढणार आहेत, ज्यांनी ज्यांनी आमचे हे केले ना त्यांना पिळूनच काढणार, आता सोडतच नाही. नेता म्हणजे काय कुणाच जीवर आता झाला आहे देव यांच्याचन. हे शेत त्याचे किस्से सांगवर घ्यायला, यांसाठी पॉम्पलेट चिटकायला, भांडणं करायला, हेच मराठा आहे. यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे. हे कुणाच जीवर दादा आहेत आणि यांचं नाही लग्न सोपं आहे का भाऊ? अर त्यांना कळण थांबा ना तुम्ही, अंबलबाजीने करू नका. चला धन्यवाद. दिल्लीला आरक्षणच नाही, नाही दिल्लीला गेलो असताना मी दिल्ली 102 103 वी घटनादुरुस्तीचा विषयच नाही आमच्या डोक्यातला. आमच्या डोक्यात ओबीसी आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला, कारण आम्ही तिथं आहेत. त्यामुळं ते दिल्लीला काय तिकडं म्हणजे घेण्यात दमायचं का आम्ही? म्हणजे आमचं वावरनुसार आम्ही दुसऱ्या नागरीत बसावं घेण्यात देण्याची दुसऱ्याची काही गरजच नाही ना त्या कामाची. फक्त एवढंच सांगतो 20-21 या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करणं आहे. त्यांनी जर नाही केली पश्चाताप म्हणजे काय असतो याची व्याख्या सरकारला करावं लागेल. इतकं ताकद्याने आंदोलन उभा राहणं शांत देत मराठ्यांनी एवढं ताकद्याने उभं राहायचं ना. अरे लाखाने उभं राहिले तो मिनुस ते तरी यांच्या पायाखालची माती सरकून जाईल फुल टेन्शनमध्ये. अरे नुसते खिचडी शिजिली त्या हिंगोलीला, त्यांना घाम आला खिचडी इकडे शिजू दे घाम त्यांना तिकडं आला. एवढं सोपं नाही निवडणुका, नाही निवडणुका होणारच नाहीत ते घेणारच नाहीत निवडणुकाच काहीशी. गाड्या घेऊन त्यांना आमच्या तिकडे यायचं प्रचाराला, आमच्या दारात आम्हाला आरक्षणच नाही, इकडं कोकण निघाला गाडी घेऊन वर थुतार करू. चलो धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.